नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मागच्या सेशनमध्ये आपण प्रार्थना कविता बघितली होती. कुणाची होती ती कविता? बरोबर, दत्ता हलसगीकर यांची ती कविता होती. कवीने कवितेमध्ये काय सांगितलं आहे की सगळ्यांच्या हाताला काम मिळू दे, सगळ्यांना राहायला जागा मिळू दे, प्राथमिक ज्या गरजा आहेत, पहिल्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्या तिन्ही गरजा प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण होऊ देत, अशी कवीनं प्रार्थना केली आहे. मग त्यांनी केलेल्या प्रार्थनेनुसार आज आपल्याला चांगलं शरीर, डोळे, हात पाय, बुद्धी सगळं चांगलं मिळतं. पण काही वेळा आपण काय करतो, बुद्धीचा वापरही करतो, मात्र जिभेमुळे किंवा नको त्या वेळेला नको त्या गोष्टी बोलल्यामुळे आपल्यावरती आपण संकट ओढवून घेतो. आपण आता जो पाठ बघणार आहोत त्या पाठाचा सुद्धा आशय किंवा पाठाचे सुद्धा गोष्टीचं जे सार आहे ते असंच आहे. गोष्टीचं नाव आहे आधी बुद्धी जाते मग भांडवल. एक चांगला ताकदवान इसम किंवा व्यक्ती असते. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळी प्रवास करण्यासाठी कोणतीही प्रवासाची साधनं नव्हती. आत्ताच्या काळात कोणती कोणती प्रवासाची साधनं आहेत? बरोबर, बस असेल, गाडी असेल, विमान आहे. कमी वेळामध्ये आत्ता आपण एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात विमानानं प्रवास करू शकतो किंवा आपलं काम पूर्ण करू शकतो. म्हणजे आत्ताच्या काळामधलं सगळ्यात आधुनिक प्रवास हा विमानाचा आहे. पण पूर्वीच्या काळी ह्या कोणत्याही प्रवासाच्या सोयी नव्हत्या. मग तेव्हा व्यक्ती प्रवास कसा करायचे किंवा व्यापारी प्रवास कसे करायचे, तर ते प्रवास करण्यासाठी पायाचा वापर करत होते. हे चालत एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. असाच एक व्यापारी किंवा चांगला व्यक्ती, तगडा ताकदवान व्यक्ती एका गावाहून दुसऱ्या गावी निघालेला असतो. आणि वाटेत पूर्वीच्या काळी जंगलं खूप होती आणि त्या जंगलांमध्ये अनेक लुटारू दरडखर लपून बसायचे आणि ते त्या व्यक्तींच्याकडनं घेऊन जायचे. जे काही सामान असेल, म्हणजे पैसे असतील किंवा दागिने असतील, तर ते घेऊन जायचे. म्हणजे आपण बघितलं, समजा जर रस्त्यावरती रहदारी नसेल, आजही आपण बघतोय की ह्या कोरोना महामारीमुळे रस्ते ओसाड झालेत, पण त्याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. अनेक जण काय करतायत, आत्ता नवीन तंत्रज्ञान वापरून किंवा टेक्निक वापरून ते काय करतात, तुमच्या गाडीचा नंबर, नेमप्लेट कॉम्प्युटरवरती शोधतात आणि सांगतात की गाडी थांबवा, गाडी थांबवा. आपल्याला वाटतं कोणतरी ओळखीचं असेल म्हणून आपण निर्जन ठिकाणी जात असू तर आपण गाडी थांबवतो. पण जर आपण तशी न थांबवता एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये गेलो आणि खूप लोकांच्या वस्तीमध्ये गाडी थांबवली, तर ती लोकं पळून जातात. म्हणजे त्यांचा उद्देश गाडीतनं एकटं गाठून गाडीतल्या लोकांची, गाडीमध्ये जे काही सामान असेल तर ते लुटणं, अशी आत्ताची नवीन पद्धत आहे. लुटारूंची नवीन तंत्रज्ञानयुक्त पद्धत आहे. म्हणजे आजही ह्या गोष्टी घडतात आणि पूर्वीही ह्या गोष्टी घडत होत्या. मग आपणसुद्धा काळजी घ्यायला हवी की आपल्याला असं कोणीही निर्जन ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण मुळीच थांबायचं नाही. आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा गावातल्या ठिकाणी जिथं लोकं असतील, लोकवस्ती असेल, तिथे जाऊन थांबायचं. आणि तिथे जाऊन जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर ती गाडी खरोखरच आपल्या ओळखीची असेल, गाडीतली माणसं खरोखरच आपल्या ओळखीची असतील, तर ती नक्कीच आपल्यासाठी तिथं येऊन थांबतील. त्यामुळे आजही असे लुटारूचे किंवा लुटण्याचे प्रसंग घडत आहेत आणि ते घडू नयेत म्हणून आपण आपल्या बुद्धीचाही वापर केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या बोलण्याचासुद्धा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. मग ही जी व्यक्ती होती ती हुशार होती. ती काय करते की एका गावाहून दुसऱ्या गावी जायचं आहे, वाटेत आपल्याला कोण ना कोणतरी लुटारू किंवा दरोडखोर मिळणारच आहेत, मग आता त्यांच्यापासून आपलं रक्षण कसं करायचं किंवा आपण जे पैसे घेऊन जातो आहे त्यांचं रक्षण कसं करायचं, म्हणून ते युक्ती करतो. आणि त्या युक्तीमुळे त्यानं आपले पैसे नीट राहिले ठेवलेले असतात. पण काही
अपमानास्पद शब्द किंवा काही मूर्ख निडशाण्या असे शब्द वापरल्यामुळे त्याचा अपमान होतो, ह्या इस्माचा अपमान होतो आणि तो ती आपलं जे गुपित असतं कुठे पैसे ठेवलेले आहेत ते तो सांगतो आणि त्यामुळे त्याचे पैसेही जातात आणि त्याला भरपूर मार मिळतो. हा गोष्टीचा सारांश आहे. आता आपण पाठ बघूया. एक तगडा पण सैल जिभेचा. तगडा म्हणजे ताकदवान, सैल म्हणजे लगेच बोलणारा, सैल जिभेचा इसम, इसम म्हणजे व्यक्ती, आपल्या गावाहून दुसऱ्या गावी पायी जात असता वाटेत त्याला एका वाटमाऱ्याने गाठले. वाटमारा म्हणजे लुटारू, दरोडेखोर, त्यानं लाटलं, गाठलं म्हणजे एकमेकांची भेट झाली. त्या वाटमाऱ्याशी त्याने बराच वेळ शर्थीची झुंज दिली. शर्थीची झुंज देणे म्हणजे काय? जोपर्यंत प्रतिकार करता येईल तिथपर्यंत प्रतिकार करणे. पण शेवटी तो थकल्याचे पाहून, थकल्याचे म्हणजे काय? दमल्याचे. त्या लुटारूने त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. जोरदार म्हणजे काय? खूप वेगानं किंवा अजून जोरानं हल्ला चढवला. का चढवला? तर त्या लुटारूला असं वाटत होतं की ह्याच्याकडे भरपूर पैसे किंवा दागिने असतील आणि ते लुटले जाऊ नयेत म्हणून हा प्रतिकार करतो आहे, तर आपणही त्याला जोरात मारून त्याच्याकडनं ते पैसे किंवा दागिने हिसकावून घ्यायचे म्हणून त्यानं त्याच्यावरती जोरदार किंवा भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणामध्ये हल्ला चढवला व त्याला बेदम चोप दिला. बेदम म्हणजे काय? तर भरपूर, भरपूर चोप म्हणजे मार दिला. त्यामुळे नाईलाज होऊन तो इसम चुपचाप उभा राहिला. नाईलाज म्हणजे त्याला कोणताही अपाय दिसतच नव्हता, उपाय दिसत नव्हता आणि कंटाळला तो की आपण आता लढू शकत नाही, त्याच्याशी त्याच्यावर त्याचा प्रतिकार करू शकत नाही म्हणून तो इसम चुपचाप शांत एका ठिकाणी उभा राहिला. मग त्या लुटारूने त्या इस्माच्या शर्ट पॅन्टचे सर्व खिसे तपासून पाहिले. जे आपण जे कपडे घालतो तसं शर्ट पॅन्टचे सर्व खिसे त्याने तपासून पाहिले, पण ते सर्व रिकामे असल्याचे त्याला आढळून आले. म्हणजे ते कसे होते? त्या खिशांमध्ये कोणतेही पैसे नव्हते. जरी त्या लुटारूला असं वाटत होतं की ह्याच्याकडे भरपूर पैसे किंवा दागिने असतील म्हणून हा एवढा वेळ शर्थीची झुंज देत आहे किंवा प्रतिकार करत आहे, आपण एवढं त्याला मारतोय, पण तो मार खातोय. का मार खातोय? तर त्याच्या शर्ट पॅन्टमध्ये नक्कीच काहीतरी खिशामध्ये त्यानं पैसे लपवून ठेवलेले आहेत. पण प्रत्यक्षात त्यानं जेव्हा बघितलं की सगळे खिसे तपासून बघितले तर ते खिसे सगळे रिकामे होते, तेव्हा तो चिडून त्याला म्हणाला, अरे तुझ्यापाशी जर औषधालाही पैसा नव्हता तर एवढ्या अटीतटीनं माझ्याशी झुंज देण्याचं तुला काय कारण होतं? म्हणजे आपण काय म्हणतो की जगण्यासाठी औषध हवं, जिवंत राहण्यासाठी आपल्याला औषध हवं आणि त्या औषधापुरते तरी पैसे आपल्याकडे असायला हवेत. मग ते पैसेसुद्धा त्याच्या खिशामध्ये सापडलेच नाहीत. मग जर पैसेच नव्हते तर तू माझ्याशी झुंज का दिलीस किंवा मला प्रतिकार का केलास, माझ्याशी तू का लढलास? असा प्रश्न तो लुटारू कुणाला विचारतोय? इस्माला विचारतोय. बरोबर. अरे दीडशाण्या, तू दरिद्री तर आहेसच पण त्याशिवाय तू मूर्खही आहेस. दीडशाण्या म्हणजे काहीतरी आपण रागात जे शब्द बोलतो तसं तो बोलला की दीडशाण्या, नुसता दीडशाण्या नाही आहेस तर काय आहेस? दरिद्री पण आहेस. दरिद्री म्हणजे काय? गरीब आहेस आणि मूर्खही आहेस. मूर्ख म्हणजे काहीही अक्कल नाही असा, असा सगळा तू आहेस. मग जेव्हा त्या इस्माला लुटारू असं म्हणतो की दीडशाण्या, दरिद्री, मूर्ख, आता हे शब्द म्हटल्यामुळे त्या लुटारूचा, त्या इस्माचा कोणताही भाग दुखावणार होता का? नव्हता दुखावणार. किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार होता का? नव्हता होणार. पण हे शब्द ऐकल्यामुळे त्याचा अपमान झाला आणि अपमान झाल्यामुळे तो पुढे बुद्धीनं केलेल्या युक्तीचा वापर फुकट घालवतो. याप्रमाणे बोलून तो लुटारू निघून जाऊ लागला असता तो वाटसरू रागाच्या आहारी जाऊन
आहारी जाणे म्हणजे काय, तर नादी लागणे. एखाद्या गोष्टीच्या आपण जेव्हा नादी लागतो, खूप वेळ आपण ते करतो. आता समजा आपल्याला मोबाईल बघायचा आहे किंवा मोबाईलवरती गेम खेळायचे आहेत, पण त्याचं टाईम लिमिट आपण ठरवून ठेवत नाही की मला एकच तास खेळायचं आहे, दोन तास खेळायचं आहे. दिवस दिवस मी मोबाईलवरती खेळ खेळत असतो किंवा गेम खेळत असतो, आणि त्यामुळे काय होतं, आपण बऱ्याच वेळा आपल्या पालकांचं नुकसान करतो. आणि जी आत्ताच घडलेली घटना आहे की मोबाईलवरती रमी, ऑनलाईन रमी हा जो खेळ आहे पत्त्यांचा, तो खेळल्यामुळे एका विद्यार्थ्याने किंवा एका छोट्या मुलाने आपल्या वडिलांचे 10.5 लाख रुपये बँकेतले सगळे संपवून टाकले. म्हणजे अशा घटना घडू शकतात का, जर आपण एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलो, चुकीच्यासाठी त्याचा वापर केला, तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. मग ह्या वाटसरू पण तसंच झालं की हा वाटसरूसुद्धा रागाच्या आहारी गेला. म्हणजे राग कसला आला त्याला, कोणता राग आला, तर त्या लुटारूनं दीडशाण्या किंवा दरिद्री, मूर्ख असे शब्द वापरले, त्याचा या वाटसरूला राग आला. आणि त्यामुळे तो काय म्हणतो, खरं तर प्रत्यक्षात तो लुटारू कोणत्याही प्रकारचे खिशामध्ये पैसे नाही आहेत किंवा दागिने नाही आहेत, रोख काहीतरी चीजवस्तू नाही आहे, चांगली वस्तू नाही आहे की ज्याच्यातनं आपल्याला आर्थिक फायदा होईल, अशी कोणतीही वस्तू नाही आहे म्हणून तो लुटारू निघून जात होता. पण निघून जात असताच त्यानं रागाच्या भरामध्ये दीडशाण्या, दरिद्री, मूर्ख असे शब्द म्हटल्यामुळे ह्या वाटसरूचा अपमान झाला. आणि अपमान झाल्यामुळे तो काय म्हणतो, ए महामूर्खा, कुणाद्वारे तू दरिद्री व मूर्ख म्हणतोस, मी जर दरिद्री असतो तर या घडीला माझ्यापाशी रोख 10,000 रुपये असते का. म्हणजे काय की दरिद्री म्हटल्याचा तो लुटारू सांगतो की तुझ्याकडे औषधालाही पैसे नाही आहे, मग तू दरिद्रीच आहेस. पण हा वाटसरू रागाच्या भरात जाऊन काय सांगतो की नाही, माझ्याकडे ह्या घडीला म्हणजे ह्या वेळेला माझ्याकडे रोख म्हणजे स्वतःजवळ असलेले रोख 10,000 रुपये आहेत. मग ते कस असते का, जर मी दरिद्री असतो तर माझ्याकडे 10,000 रुपये असते का, आणि जर मी मूर्ख असतो तर तुझ्यासारख्या दरिद्री वाटमाऱ्याकडून ते पैसे लुटले जाऊ नयेत म्हणून माझे डोके वापरून ते पैसे माझ्या दोन्ही पायातल्या बुटांच्या तळाशी दडवून ठेवले असते का. म्हणजे मी जर मूर्ख असतो तर ते पैसे मी माझ्या बुद्धीचा वापर करून तुझ्यासारख्या लुटमाऱ्याकडून ते लुटले जाऊ नयेत म्हणून माझ्या बुटांच्या तळव्यांमध्ये, म्हणजे आपण बूट घातले तर ते सॉक्सच्या खाली, असे ते पैसे त्यानं दडवून ठेवले होते की जेणेकरून आपल्याला लुटारून लुटू नये. पण शेवटी काय झालं, नको तेव्हा बोलल्यामुळे ते पैसे काय झाले असणार, लुटले गेले.